हिंदू पदपादशाही भाग चोपन्न प्रायोजक मित्रमेळा अबुधाबी एकोणीस इंग्रजांना नमवले प्रताप महिमा थोर जळामध्ये परी जळचर बुडवीला नवी मोहीम दरसाल देवनी शाह टिपू तुडवीला इंग्रजांच्या मोठ्या सैन्याच्या शरणागतीची वार्ता कलकत्त्याला जाऊन पोचताच तिथले अधिकारी रागाने इतके अनावर झाले की त्यांची सत्यासत्याची चाड समूळ नष्ट झाली मराठ्यांनी संधीप्रमाणे हातात सापडलेल्या इंग्रजी सैन्याला मुंबईला परत जाऊ दिल्याबरोबर स्वतःच्या सेनापतीने तशा प्रसंगात स्वाक्षरी करून दिलेल्या संधीला संमती द्यायचे त्यांनी नाकारले आणि अधिक निकराने भांडायला प्रारंभ केला इतक्यात राघोबाही पुन्हा इंग्रजी सैन्यात येऊन उपस्थित झाला त्याने केलेला राष्ट्रद्रोह आणि विश्वासघात इतका मोठा होता की दुसऱ्या कोणत्याही देशात तो हातात सापडताच त्याचा वध करण्यात आला असता पण मराठ्यांनी उदारपणाने त्याला प्रतिबंधात असता एखाद्या राजपुत्राप्रमाणे वागवले पण ह्या राजश्रीने पुन्हा आपला नीचपणा प्रकट केला आपल्याला मिळालेल्या मोकळीकीचा दुरुपयोग करून तो प्रतिबंधातून निसटला आणि इंग्रजांना जाऊन मिळाला पुन्हा युद्ध रंगात आले गॉडर्ड हेतून खाली उतरला आणि वसईवर चाल करून गेला त्याच्यावर रामचंद्र गणेशांची योजना झाली त्यांनी जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे शक्य झाले तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे एका मागून एक शत्रूंवर मारे केले आणि कौतुकास्पद चिकाटीने इंग्रजांची पुढची चाल पदोपदी अडवून धरली त्यांनी चढवलेल्या शेवटच्या माऱ्यात तर त्यांनी इतके उज्ज्वल धैर्य दाखवले आणि पराक्रम गाजवला की प्रत्यक्ष शत्रूंनीही त्यांचे कौतुक केले पण दुर्दैवानी ह्याच माऱ्यात मराठ्यांच्या ह्या शूर आणि कुशल सेनानायकाला गोळी लागून तो युद्ध पूर्ण भरात आले असता पडला आणि मग गॉडर्डने शालिवाहन संवत सतराशे दोन ख्रिस्ताब्द सतराशे ऐंशी मध्ये वसई घेतली ह्या जयाने प्रोत्साहन मिळून वडगावला इंग्रजी सैन्य मराठ्यांना शरण गेल्यामुळे त्यांच्या वीरपणाला जो डाग लागला होता तो धून टाकायचा त्याने विचार केला आणि जे कार्य साधण्यात त्यांची पूर्वी इतकी छिथू होऊन अपयश आले तेच मराठ्यांशी प्रत्यक्ष राजधानी हस्तगत करून घ्यायचे कार्य साधायचे त्यांनी ठरवले ह्या निश्चयाने नानांना आणि ना त्यांच्या सहाय्यकर्त्यांना भिववून सोडून शरण यायला भाग पाडण्यासाठी इंग्रजी सैन्य पुण्यावर चाल करून निघाले पण त्या महाराष्ट्रीय राजकारण धुरंधराच्या अद्वितीय बुद्धिमत्तेने ह्या प्रसंगासाठी आधीच अगदी सूक्ष्म पण प्राणनाशक जाळे विणून ठेवले होते त्यात हिंदुस्थानातील सर्व भागांची इंग्रजी सत्ता गुंतवून टाकायचा त्यांनी डाव रचला हैदरला मिळवून घेऊन त्याच्याकडून मद्रासवर स्वारी करायचे त्यांनी वचन घेतले होते भोसल्यांनी बंगालवर चालून जावे असे ठरले होते आणि स्वत नानांनी मुंबईची इंग्रजी सत्ता समूळ उपटून टाकायचे कार्य अंगावर घेतले त्याप्रमाणे हैदर मद्रासवर गेला आणि फ्रेंचांच्या सहाय्याने त्याने तिथे इंग्रजांवर बिनतोड जय मिळवला परशुराम भाऊ बरोबर बारा सहस्र सैनिक घेऊन पुण्यावर चाल करून येणाऱ्या सैन्याच्या जवळपास राहू लागले आणि त्यांच्या पिछाडीवर आणि बाजूवर वारंवार मारे करून त्यांनी त्यांना अगदी सतावून सोडले सुमारे तीस सहस्र लोक घेऊन नाना तुकोजी होळकर आणि हरिपंत फडके स्वत युद्धाला उभे राहिले जसजसा गॉडर्ड पुढे जाऊ लागला तसतसे त्याला आपणही कर्नल इंगर्टनवर जे संकट ओढवले होते त्याच संकटात जाऊन पडतो आहोत असे आढळून आले आता पुढे एक पाऊल टाकायचे म्हणजे कर्नल इंगर्टनचा प्रसंग आपण होऊन अंगावर ओढवून घ्यायचा अशी परिस्थिती येऊन ठेपली पण तो इतका पुढे निघून आला होता की आता परत जाणे हे जितके अपमानाचे तितकेच अनर्थकारक झाले होते तेव्हा त्याच स्थळी स्थिर राहून त्याने सैन्याची बळकटी करायला प्रारंभ केला पण अशी स्थिती अधिक दिवस चालणे शक्य नव्हते गॉडर्डला अन्न आणि इतर साधनसामुग्री नेऊन पोचविण्याचा प्रयत्न करीत असता कॅप्टन मॅके आणि कर्नल ब्राऊन ह्यांच्या तुकड्यांवर मराठ्यांनी इतक्या निकराचे मारे करून त्यांना खिळखिळे करून सोडले की ह्या पुढे मुंबईशी कोणाचाही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत कठीण आणि घातकारक होऊन गेले सरते शेवटी जनरल गॉडर्डलाही सरफडत पुण्यावर चाल करून जायचा विचार सोडून देऊन परत जायचा बेत करणे भाग पडले अशा रीतीने इंग्रजी सैन्याने निमूटपणे खाली मान घालून बरोबर उलट दिशेला तोंड करून प्रत्यागमनाला प्रारंभ करताच तुकोजी होळकर आणि परशुराम भाऊ यांच्या हाताखालील मराठी सैन्यांनी हातात सापडलेली ही पारद चारी बाजूंनी अडवून धरली आणि शौर्यासाठी आणि अभेद्य सेना शासनासाठी नावाजलेल्या इंग्रजांना त्यांनी असा मार दिला की त्याच्या खोर सेनापतीला शिर वाचवून मुंबईला कसे बसे आपण पोचलो यासाठी आपल्या बलिष्ठ ग्रहांचेच आभार मानावे लागले ह्या राजश्रींनी विजयवीर म्हणून मराठ्यांच्या राजधानीत सन्मानाने नगरप्रवेश करायची उर्मटपणाची महत्वाकांक्षा धरली होती पण त्याला आपले शेकडो सैनिक मृत किंवा आहेत अशा स्थितीत मागे ठेवून त्यांच्या प्रेतांच्या खुणांनी आपल्या पलायनाचा मार्ग स्पष्ट करीत आणि आपला सर्व दारू गोळा शस्त्रसामुग्री पटमंडप आणि निवासागार तोफांचे गोळे इत्यादी सर्व सामान आणि सहस्रावधी वाहतुकीचे बैल टाकून देऊन किंवा विजयी मराठ्यांच्या स्वाधीन करून पळ काढावा लागला अशा रीतीने पुण्यावर चालून जायची प्रतिज्ञा करून इंग्रजांनी दोन वेळा पुढे यायचे धैर्य दाखवले आणि दोनही वेळा मार खाऊन आणि मान खाली घालून सगळा अपमान गिळीत त्यांना मुंबईला परत जावे लागले इतक्या बढाईने केलेल्या आक्रमणाचे इतक्या लज्जास्पद प्रत्यागमनात पर्यवसान वचितच झाले असे लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी वी पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे